साक्री तालुक्यामध्ये बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय झाली होती। या टोळीतील काही जणांनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे राहणाऱ्या दीपक प्रभाकर भांबरे यांना सोन्याचे पदक दाखवून याचप्रमाणेच आणखी सोने शेतामध्ये सापडले असून ते देखील विकायचे आहे असे सांगून दीपक भांबरे यांच्याकडून 4 लाख रुपये घेऊन 1.5 किलो नकली सोने त्यांना दिले व त्या ठिकाणाहून पोबारा केला। त्यानंतर भांबरे यांनी या 1.5 किलो सोन्याची पुष्टी केली असता हे नकली असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तात्काळ पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली व या संदर्भातील सर्व घटना पिंपळनेर पोलिसांना सांगितली। त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्याशी संपर्क साधला व झालेला संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता साक्री बायपास रोड लगत असलेल्या भंडारा हॉटेलच्या पाठीमागे काही नवीन लोक पाल ठोकून राहत असल्याची माहिती समोर आली। त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांचा तपास केला असता त्यातील दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे। या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांसह हे कृत्य केले असल्याची देखील कबुली दिली असून त्यांच्याकडे तब्बल 6.5 लाख रुपये रोकडसह नकली सोन्याचे नाणे देखील पोलिसांना मिळून आले आहे। काल दिनांक 30/7/2021 रोजी पिंपळनेर पोलिसांच्या हद्दीमध्ये पिंपळनेर गावात दीपक भांबरे नावाचे गुळाचे व्यापारी आहेत। त्यांच्याकडे 2 दिवसापासून एक इसम अनोळखी इसम येऊन त्यांना एक काही ओरिजिनल सोनं दाखवलं होतं आणि ते विकायचं आहे असं सांगितलं होतं त्यांनी। मग त्यांनी त्या सोन्याची खात्री केली, खात्री केल्यानंतर ते सोनं खरं असल्याचं सांगितलं। मग त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं की माझ्या शेतात मला सोनं भेटलेलं आहे, आणखीन सोनं मला विकायचं आहे। तर थोडंसं ते लालचीचे अधीन राहून त्यांनी काल साक्रीमध्ये सदर व्यक्तीने भेटले। सदर व्यक्तीने भांबरे यांच्याकडून 4 लाख रुपये घेतले आणि त्यांना बनावट सोन्याचे पदकं जवळपास 1 ते 1.5 किलोच्या आसपास त्यांना दिले आणि तेथून पोबारा केला। त्याच्यापूर्वीच दिनांक 29/7 सुद्धा त्यांनी डॉक्टर पंकज गंगावणे आलियाबाद सटाणा यांनासुद्धा यांच्याकडून सुद्धा 2.5 लाख रुपये घेतले होते आणि त्यांनाही असंच बनावट सोनं दिलं होतं। या संदर्भात या दोन्ही घटनेसंदर्भात पिंपळनेर पोलीस स्टेशनला चिटिंगचा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्हे दाखल झाल्यानंतर तेथील जे सपोले आहेत सावंगे म्हणून त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं का सदरचे आरोपी हे म्हणजे प्रॉपर तिथं राहत होते पार टाकून ते सोडून धुळ्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आम्ही स्वतः आमचा स्टाफ पिंपळनेरचे काही कर्मचारी असं सर्वांनी शोध घेतला असता आम्हाला अशी माहिती भेटली की भंडारा हॉटेलच्या पाठीमागं काही लोक पाल टाकून तिथे वस्ती करून राहतात। मग त्यानुसार आम्ही रात्री तिथे छापा घातला स्टाफच्या मदतीने, 2 लोक पळून गेले, 2 लोकांना ताब्यात घेतलं, त्यांची झडती घेतली। असं जवळपास त्यांच्याकडे 6,46,500 व इतर साहित्य असा मिळून 6,67,000 मुद्देमाल जप्त केला आणि विचारपूस केली असं त्यांनी वरील दोन्ही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। आरोपी हे सराईत असून ते राजस्थानी आहेत, राजस्थानवरून येऊन ते हे गुन्हे करतात, त्यांनी अधिकचे गुन्हे केले अशी शक्यता आहे, त्या दृष्टिकोनातून विचारपूस चालू आहे।